माझ्यासोबत आहे दी ग्रेट नागराज मंजुळे. बाप लोक ही जी फिल्म आहे, मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही कुठल्या सिनेमाचे प्रेझेंटर झालात. नेहमी काहीतरी इमोशनल विषय घेऊन हाताळायचं, इट इज युअर फोर्टे. मग ते नाळ सिनेमा पण मला आठवला की त्यात आईचं नातं दाखवलं आणि ह्याच्यात बापाचं नातं दाखवलंय. कधी झाली एंट्री ह्याची आणि काय म्हणजे मला वाटतं जवळपास 2.5 वर्ष होऊन गेले होते हा सिनेमा तयार होऊन. ही फिल्म विजय जो माझा मित्र आहे आणि विठ्ठल मकरंद यांनी केली. फिल्मच्या प्रोसेसमध्ये मी उशिरा जॉईन झालेला माणूस आहे सगळ्यात शेवटी. आणि मी जेव्हा पाहिली ना तर मला इतकी आवडली की मला वाटली ही प्रेझेंट करायला पाहिजे, लोकांना सांगायला पाहिजे. बाप लोक सिनेमाच्या निमित्ताने मला विचारायचं की जसं सुरुवातच असं दाखवलंय की त्यामध्ये आधी बाबांच्या टॉन्ट्स दाखवलेत की हे करा किंवा कायमचे डायलॉग्स असतात की पैसे काय झाडावर उगवलेत का, तसे कुठल्या गोष्टी तुम्ही तुमच्या वडिलांच्या ऐकायचात? माझे वडील मला असं कधी पैशा बाबतीत नाही म्हणाले, म्हणजे मला बुलेट घ्यायची होती तर त्याच्यासाठी मी आत्ता करायचो. मला आठवते की वडील म्हणायचे आता थोडं काम पुढच्या वेळेस करू, पुढच्या वर्षी करू. पण ऍक्च्युली त्यांच्याकडे ती समर्थता नव्हती की ते मला बुलेट घेऊन देऊ शकते. पण त्यावेळेस कळायचं नाही, मी दहावीत होतो. ते आत्ता कळते की ते वडिलांना ते म्हणू शकत नसतील की नाही. आणि इतर आई वडील जसे स्पष्टपणे म्हणतात तसे माझे वडील नव्हते. पण वडील नेहमी प्रयत्न करायचे की जे काही मागतील मुलं त्यांना दिलं पाहिजे अशा स्वभावाचे ते होते. बजाते रहो.